जय भीम। आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर आज आपल्यासोबत आहेत। बहुजन संघटकवर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। ताई, आज आपण भीमा कोरेगावला मानवंदनेसाठी आलात, त्याबद्दल आपलं काय मत आहे? आपल्या देशाच्या इतिहासामध्ये हजारो वर्षापासून जी एक सामाजिक गुलामगिरीची व्यवस्था मनुस्मृतीने निर्माण केलेली होती, त्याचा एक परमोच्च बिंदू हा पेशवाईमध्ये पाहायला सापडतो। आणि त्या पेशवाईच्या विरोधामधलं हे एक बंड होतं आणि सामाजिक क्रांतीची जी लढाई वेगवेगळ्या पातळीवरती आपल्याकडे लढली गेली, त्यातलं हे सुरुवातीचं एक संघर्ष आहे। आणि तिथूनच खरं म्हटलं तर सामाजिक क्रांतीची जी जो इतिहास आहे, सामाजिक संघर्षाचा जो इतिहास आहे, सामाजिक स्वातंत्र्यासाठीची जी लढाई आहे त्याची सुरुवात होते आणि त्याच्यातून राजकीय स्वातंत्र्याची देखील लढाई सुरू होते। त्यामुळे हा इकडच्या बहुजनांच्या शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांच्या मुक्तीच्या लढ्याची सुरुवात आहे असं आम्ही मानतो। आणि त्यामुळे ह्या इकडच्या सर्व बहुजन आणि अलुतेदार बलुतेदार इकडचे सर्व शेड्यूल कास्ट यांच्या सर्व बांधवांना, स्त्री पुरुषांना मी या शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। ताई, या लढाईच्या निमित्ताने पहिल्यांदाच आपण एक पेशवाई संपवली आणि जे काही इंग्रजांच्या माध्यमातून जे काही सत्ता आपल्याला मिळवता आली ती आपण मिळवण्याचा प्रयत्न केला किंवा सत्तेमध्ये आपला सहभाग त्या दृष्टिकोनातून वाढायला लागला। तर मुळातच भीमा कोरेगावची लढाई जर आपण बघितली तर अर्थातच बहुजनांचं राजकारण पुढे आणणारी लढाई आपण एक म्हणू शकतो। तर असंच राजकारण आपल्याला भविष्यात करावं लागेल, त्याबद्दल तुमचं काय मत? म्हणजे एवढं आता खरं सांगायचं तर एवढी वर्षं झाली, जवळजवळ मला वाटतं 200-150 वर्ष ज्या लढाईला झाली, ती 2 वर्ष देखील आपली लढाई अजून पुरी झाली नाही। आजही त्याच्यानंतर अनेक टप्पे आपण गाठले। मनुस्मृतीचा कायदा फॉर्मली अधिकृतरित्या भारतीय संविधानाने संपवला, पण तरी देखील या देशामधली जी पेशवाईची व्यवस्था आहे ती वारंवार वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पुढे येते, जशी ती आजही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आणि गेल्या 75 वर्षामध्ये देखील अपुरं राहिलेलं असं हे आपलं स्वातंत्र्ययुद्ध आजही सुरू आहे। आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमामधून ही सामाजिक लढाई, सामाजिक लोकशाही आणण्यासाठी आजही सुरू आहे। आणि म्हणजे वारंवार हे जे मनुवाद आहे किंवा ही जी पेशवाई आहे डोकं वर काढण्याचं काम करते, कर्णी सेनेचा जो कोणतरी सेंगर आहे त्याच्या निमित्ताने सुद्धा परत एकदा हा संघर्ष आपल्याला पुढे दिसतो की त्याला जे काही बहुजनांचे प्रतीकं असतील, SC ST OBCचे जे काही प्रतीकं असतील, या प्रतीकांप्रती त्यांचा जो बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला जाणवतो आणि म्हणून ते त्या पाडण्याच्या गोष्टी करतात, कारण ते काही बांधू शकले नाहीत, पण जे काही आमच्या स्मृतिप्रित्यर्थ किंवा आमच्यासाठी बांधलं गेलं किंवा आम्ही बांधलं गेलं ह्याच्यावर त्यांचा डोळा असतो। आणि अशा पद्धतीने या सेंगरच्या बाबतीत वंचित बहुजन आघाडीने अतिशय कठोर पद्धतीने त्याचा निषेध नोंदवत त्याला पूर्णपणे ललकारले आहे। ज्या पद्धतीने या शूरवीर महाराजांनी त्यावेळेस ललकारलं होतं त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा या सेंगरला ललकारला आहे। त्याबद्दल तुम्ही जो RSSला कडक इशारा दिलेला आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? खरं म्हटलं तर आम्ही सेंगरला नाही ललकारलं, सेंगर हे भावलं आहे आणि कठपुतळी आहे एक प्रकारे, त्याला नाचवणारे वरती आहेत। म्हणजे एका बाजूला आपण बघतो की राष्ट्रवादीने पुरा दिवसभर चॅनलवरती अतिशय विद्वेषी अशा पद्धतीची चर्चा चालवली, त्यांचं ते एक पॅद होतं आणि ह्याच्या पाठीमागे RSS आहे हे तर उघडच आहे। आणि त्यामुळे ललकारी खरं म्हटलं तर आपण ह्या हातात हात मिळवणाऱ्या दोन स्वतःला वेगवेगळ्या दाखवणाऱ्या शक्तींना दिलेली आहे। आणि खरा संघर्ष हा इकडचा आत्ता जो आहे तो RSS बरोबर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर आहे की जे इथले वेगवेगळे मनुवादी पक्ष चालवत आहेत त्यांच्याबरोबरचं आहे. सेंगर हे एक छोटंसं हे आहे की ज्याच्या माध्यमामधून इथे लोकांना आपापसात लढवण्याचं, परत एकदा या ठिकाणी दंगल घडवण्याचं षडयंत्र रचलं गेलं होतं. परंतु ही लढाई त्या पद्धतीने लढली असती तर ते एक प्रकारे ह्या ठिकाणचं हिंसेला चिथावणी देणारं ठरलं असतं. आपण त्याला खूप चांगल्या प्रकारे उत्तर दिलेलं आहे आणि मला असं दिसतंय की दोन्ही पार्टीज त्या आपल्या इशाऱ्याने सावध झालेल्या आहेत. नक्कीच. या होत्या रेखाताई ठाकूर, ज्यांनी आपल्यासोबत अतिशय मनमोकळेपणाने बहुजन वंचित बहुजन आघाडीचे जे काही विचार होते आणि त्या माध्यमातून आपण जो सत्ता संघर्ष भविष्यात करणार आहोत त्याबद्दल त्यांनी आपल्याशी सविस्तर चर्चा केली. धन्यवाद. जय भीम.